हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी अँड इम्पल्स बॅच या व्हिडिओमध्ये आपण अमाइनच्या चॅप्टरचे प्रिवियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत सो लेट इस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर वन हाऊ मेनी मोल्स ऑफ इथाईल ब्रोमाइड इज रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ वन मोल ऑफ एन एन डाय इथाइल इथॅन अमाइन फ्रॉम इथाईल अमाइन इथाईल अमाइन यूज करायचं आहे दॅट इज सी टू एच फाय एन एच टू त्याच्यामध्ये इथाईल ब्रोमाइड पुट करायचं सी टू एच फाईव्ह बी आर सो दॅट आपल्याला एन एन डाय इथाइल इथान भेटेल एन एन डाय इथाइल म्हणजेच नायट्रोजनवरती वरती दोन इथाईल ग्रुप लागलेले आहेत सी टू एच फाईव्ह सी टू एच फाईव्ह आणि समोर परत इथान दिसतो म्हणजे अजून एक इथाईल ग्रुप आहे सो बेसिकली हा एक थ्री डिग्री अमाइन आहे जो आपल्याला प्रिपेअर आहे सो आता नेक्स्ट परत एकदा क्वेश्चन रीड करा हाऊ मेनी मोल्स ऑफ इथाईल ब्रोमाइड इथाईल ब्रोमाइडचे किती मोल्स लागतील फॉर फॉर्मेशन ऑफ वन मोल ऑफ एन एन डाय इथाइल इथन फ्रॉम इथाईल अमाइन इथाईल अमाइन मधून एक सी टू एच फाय ग्रुप आलेले आहे सो so, उरलेले जे दोन ग्रुप्स आहेत हे आणण्यासाठी तुम्हाला टू इथाईल ब्रोमाइडचे मोल्स यूज करायला पाहिजेत ऑप्शन नंबर डी इज करेक्ट क्वेश्चन नंबर टू विच अमंग द फॉलोइंग इज करेक्ट पी के बी वैल्यूज फॉर अमाइंस तो डायरेक्टली टेक्स्टबुक मध्य ऑर्डर ऑफ के बी दिल है सो एन एच थ्री ग्रेटर दैन आर एन एच टू ग्रेटर दैन आर टू एन एच लेस आर थ्री एन एक्जैक्टली मैचेस विथ ऑप्शन नंबर सी क्वेश्चन नंबर थ्री आइडेंटिफाई गैब्रियल थॅलेमाइड सिंथेसिस रिएक्शन फ्रॉम द रिएक्टन्टीएज युज इन द फॉलोइंग गॅब्रियल थॅलेमाइट सिंथेसिस बेसिकली थ्री स्टेप मेकॅनिजम आहे अँड इट स्टार्ट विथ थॅलमाइड थॅलमाइटचं असं युनिक स्ट्रक्चर आहे सो दॅट आयडेंटिफायझर करायला फक्त सांगितलं असेल तर इट इज नॉट डिफिकल्ट थॅलमाइटमध्ये आपण तीन स्टेप करतो पहिल्या स्टेपमध्ये असतं अल्कोहोलिक के

हायर के बी व्हॅल्यू म्हणजेच मोर बेसिक इन नेचर अँड बेसिसिटीची ट्रेंड लक्षात ठेवायची असेल तर इट इज टू डिग्री अमाइन्स आर मोर बेसिक दॅन प्रायमरी दॅन टर्शरी दॅन अमोनिया दॅन ॲरोमॅटिक अमाइन्स ही ट्रेंड लक्षात ठेवा बरेचसेच क्वेश्चन्स तुमचे असेच सॉल्व्ह होतील आता टू डिग्री अमाइन कसं फाईंड करायचं नायट्रोजनवरती दोन हायड्रोजन असतील तर इट इज प्रायमरी अमाइन सो ऑप्शन बी इज अगेन प्रायमरी आणि नायट्रोजन वरती एकच हायड्रोजन असेल तर टू डिग्री आणि हायड्रोजनच नसेल तर थ्री डिग्री रिपीट नायट्रोजन वरती दोन हायड्रोजन असतील तर प्रायमरी अमाइन एकच हायड्रोजन असेल तर, तर सेकंडरी अमाइन वाईस वर्ष असल्यासारखं आहे आणि हायड्रोजनच नसेल तर टर्शरी अमाइन सो सेकेंडरी अमाइनचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी क्वेश्चन नंबर फाईव्ह विच अमंग द फॉलोइंग रिएक्शन रिप्रेझेंट कार्बिल अमाइन रिएक्शन कार्बिल अमाइन ही बेसिकली एक डिस्टिंग्विशिंग टेस्ट आहे अँड दॅट इज वाय कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी असल्यामुळे जे आपले प्रायमरी अमाइन्स आहेत आर एन एच टू आपण यांच्यामध्ये किडनॅपिंग एजंट टाकतो किडनॅपिंग एजंट म्हणजेच क्लोरोफॉर्म बट इन प्रेझन्स ऑफ बेस तर अमाइटचं कन्व्हर्जन होतं आयसोसायनाइड मध्ये दॅट इज आर एन ट्रिपल बॉन्ड सी विच इज बॅड स्मेलिंग किंवा आपण त्याला फाऊल स्मेलिंग असं म्हणू शकतो दिस इज सम कॅरेक्टरिस्टिक टेस्ट कॉल्ड एज कार्बिल अमाइन टेस्ट प्रायमरी अमाइन मध्ये क्लोरोफॉर्म प्लस माइल्ड बेस गिव्हिंग आयसोसायनाइड एज अ फाऊल स्मेलिंग प्रोडक्ट ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे क्वेश्चन नंबर सिक्स वॉट इज प्रोडक्ट फॉर्म वेन बेन्झिन डायझोनियम क्लोराईड रिएक्ट विथ इथेनॉल बेन्झिन डायझोनियम क्लोराईडचे सेपरेट रिएक्शन आपल्याला एका चार्ट मध्ये दिलेले बेन्झिन डायझोनियम क्लोराईडची रिॲक्शन रिएक्शन जेव्हा आपण सी टू एच फाईव्ह ओ एच सोबत करतो तर याचं जे सेपरेशन आहे ज्याला आपण डिसोसिएशन म्हणतो ते काहीतरी असं होत असतं एच प्लस ओ सी टू एच फाईव्ह मायनस सो एन टू प्लस जेव्हा रिप्लेस होणार तेव्हा त्या ठिकाणी एच प्लस येतो एन टू गॅस निघून जातो अँड इट गेट्स रिप्लेस्ड बाय एच बाहेर एन टू गॅस रिलीज होणार so, आहे सो फॉर्मेशन ऑफ बेन्झी ऑप्शन नंबर सी टेक्स्टबुक मध्ये ऍज इट इज रिएक्शन आहे क्वेश्चन नंबर विच अमंग फॉलोइंग इज नॉट प्रिपेअर्ड बाय सॅन्डमेर्स रिॲक्शन सेम चार्ट मध्ये तुम्हाला सॅन्डमेर्स रिॲक्शन दिलेले आहेत सॅन्डमेस रिएक्शन म्हणजेच बेन्झीन डायझोनियम क्लोराईड बेन्झिनवरती एन टू प्लस एल मायनस तुम्हाला रिॲक्ट करायचं आहे कॉपर सायनाईड इन प्रेझेन्स ऑफ एन तर पूर्णपणे ग्रुपवरून निघून जातो एन टू आणि एल आणि सायनाईड ग्रुपचे रिप्लेसमेंट होते त्याच्यानंतर जर तुम्हाला क्लोरीन हवा असेल तर कॉपर क्लोराईड आणि एचसियन पूर्ण ग्रुप निघून जाईल आणि वरती डायरेक्टली सीएल लागेल और तुम्ही करू शकता कॉपर ब्रोमाइड इन प्रेझेन्स ऑफ एचबीआर अगेन तुम्हाला बेन्झिनच्या रिंगवरती एन टू आणि सी एल निघून जाऊन ब्रोमिन येऊ शकतो बट आयोडिन आयोडिनेशन रिव्हर्सिबल असल्यामुळे ही प्रोसेस फॉलो होऊ शकत नाही सो डज नॉट बी प्रिपेर्ड बाय सॅन्डमेक्स रिएक्शन इज ऑप्शन नंबर ए आयोडो बेन्झिन क्वेश्चन नंबर एट व्हॉट इज नंबर ऑफ प्रायमरी अमाइन्स पॉसिबल फॉर द कंपाउंड हैविंग मॉलिक्यूलर फॉर्म्य सी फोर एच दिस इज प्राइमरी अमाइन यू कैन ब्रिंग NH2 ग्रुप टू आल्सो प्राइमरी अमाइन प्राइमरी अमाइन कैसे ओखाए नाइट्रोजन वरती हाइड्रोजन तर इट इज प्रायमरी ए चेन चेंज करा सी एच थ्री सी 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 टू एच टू दिस इज टू अमाइन अजून चेन लेंथ कमी केली तर टर्ड ब्युटाईल अमाइन दिस इज ऑल्सो प्रायमरी एम सो टोटल फोर कंपाऊंड कॅन बी प्रिपेअर्ड यूजिंग सेम मॉलिक्यूलर फॉर्म्युला अँड दॅट टू प्रायमरी अमाइन्स क्वेश्चन नंबर नाईन द एंड प्रोडक्ट ऑफ हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन ऑफ अमाइन इज हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन ऑफ अमाइन अमाइन म्हणजेच प्रायमरी अमाइन रिएक्टंट आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये मिथायलेशन करण्यासाठी क्लोरोमिथेन पुट करता आर एन एक एच रिप्लेस होतो सीएल सोबत दॅट मीन्स एक एच रिमूव्ह होतो नॉट रिप्लेस आणि तो जातो सीएल सोबत मायनस ऑफ एच सी एल होतं आणि जो तुमचा मिथाईल ग्रुप आहे तो आतमध्ये एंटर करतो सिमिलरली हा जो कंपाऊंड आहे तो परत तुम्ही मिथाईल क्लोराईड सोबत रिएक्ट करू शकता कारण इट इज हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन अगेन जो उरलेला एच आहे नायट्रोजन वरचा आणि सीएल रिमूव्ह होईल आर एन त्याच्या ठिकाणी पण सीएच थ्री येईल समोर पण एच थ्री आहे आणि राहते आता लोन पेर लोन पेर पण आपण डोनेट करू शकतो अँड फायनली आर एन एच थ्री एच थ्री वरती लोन पेर जाऊन पण एच थ्री दॅट इज नायट्रोजन वरती एल प्लस चार्ज आणि सीएल मायनस त्याला सराउंड करतो क्वार्टरनरी अमोनियम हॅलाइड किंवा क्वार्टरनरी अमोनियम क्लोराईड बनतो ऑप्शन नंबर ए क्वेश्चन नंबर टेन विच वन ऑफ द फॉलोइंग इज अरोमॅटिक अमाइन सिंपल क्वेश्चन आहे अॅनिलीन ऑप्शन नंबर सी हे बेन्झिनच नाही आहे सी फाईव्ह एच नाईन नॉट बेन्झिन ही बेन्झिन आहे बट साईड चेन अरोमॅटिक आहे एन एच टू ग्रुप डायरेक्टली बेन्झिनला अटॅच असेल तरच इट इज कॉल्ड ॲज अॅरोमॅटिक अमाइन इट इज नेम्ड ॲज अॅनिलिन क्वेश्चन नंबर लेवन द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ प्रोप टू इन वन अमाइन चला यालाच नंबरिंग करू वन टू थ्री प्रोप टू इन वन अमाइन ऑप्शन नंबर एच मॅच झाला याचं नाव द्यायचं असतं ऑप्शन नंबर बी च तर इट इज टू अमाइनो प्रोपेन या फिर प्रोपॅन टू अमाइन आयदर ऑफ वे मध्ये करेक्ट आहे इथे वन टू थ्री

नंबर ऑफ प्राइमरी अमाइन्स कितनी यूजफुल होती है बगाती हिंट नाइट्रोजन नाइट्रोजन वर हाइड्रोजन नहीं हेन्स थ्री डिग्री एक हाइड्रोजन टू डिग्री दोन हाइड्रोजन प्राइमरी दोन हाइड्रोजन तर प्राइमरी नाइट्रोजन दोन हाइड्रोजन प्राइमरी एक हाइड्रोजन सेकेंडरी दोन हाइड्रोजन अल तर प्राइमरी सो प्राइमरी कि चार ऑप्शन नंबर बी क्वेश्चन नंबर थर्टीन विच ऑफ द फॉलोइंग कन्वर्जन नीड्स रिएजंट एस एन एल वी नो एस एन एल इज यूज एज अ रिड्युसिंग एजंट सो कोणाचं रिडक्शन झालं बघा इथे रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड वेळी आपण हा रिएजंट यूज करतो सो तुम्हाला रिएजंट लक्षात पाहिजे कुठे कोणता यूज केला जातो आणि असंच रिॲक्शन करून मिस्टेक्स करूनच हे रिएजंट लक्षात राहतात सगळ्यात पहिल्यांदा दिसतो तुम्हाला सायनाईड नंतर दिसतो अमाइड ऑप्शन नंबर सी आहे नायट्रो आणि ऑप्शन नंबर डी आहे अगेन नायट्राइन सगळ्यांचे रिएजंट्स लिहून घेऊ अल्काइल सायनाइड पासून अल्काइल अमाइन बनवायचं आहे प्रायमरी अमाइन रिड्युसिंग एजंट असतो लिथियम अल्युमिनियम हायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर आर सी डबल बॉन्डो एन एच टू यातला सीओ ग्रुप इथे दिसत नाहीये म्हणजे दिस इज हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन आपल्याला पुट करायचं आहे याच्यामध्ये एन एच इन प्रेझेन्स ऑफ बी आर टू किंवा के ओ एच इन प्रेझेन्स ऑफ बी आर टू नायट्रो अल्केन्स मध्ये पुट केलं जातं मेटल इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड सो ते हायड्रोजन डोनेट करतात आणि अमाइन बनतो नेक्स्ट आर सी डबल बॉन्डो एन एच टू हा रिड्यूस झालाय सो याच्यावरती टाकलं जातं लिथियम अल्युमिनियम हायड्राईड इन प्रेझेन्स ऑफ ड्रायथर क्वेश्चन नंबर फोर्टीन व्हॉट इज सी नेम ऑफ याच्यामध्ये आपल्याला सरळ दिसतं एन ला दोन वेळा मिथाईल ग्रुप लागला सो एन कॉमा एन डाय मिथाईल आणि उरलेलं जे स्ट्रक्चर आहे त्याला कंप्लीट नेम द्यायचं मिथॅन अमाइन सो चेक करा एन एन डाय मिथाईल मिथॅन अमाइन ऑप्शन नंबर बी या क्वेश्चन मध्ये ऑप्शन नंबर डी जो आहे ट्रायमिथायमाइन हे नाव करेक्ट आहे बट हे नाही आहे दिस इज कॉमन ने, नेम नेम नेममध्ये हे एन खूप मॅटर करतात सो ज्यामध्ये एन आहे इट इज आयुपीएससी नेम क्वेश्चन नंबर फिफ्टीन आयडेंटिफाय एक्स इन द फॉलोइंग रिॲक्शन मी रिॲक्टंट वगैरे काहीच न बघता सगळ्यात पहिल्यांदा नजर जाते अॅरोवरती एरो वरती लिहिलेलं आहे एन एनओ प्लस एच सी एल दिस गिव्ह फॉर्मेशन ऑफ एच टू यातला ओ टू एच एन ओ टू नायट्रस ऍसिड बनवतात दॅट इज द स्टार्टिंग म्हणजेच रिएजन्ट टू प्रिपेअर डायझोनियम सॉल्ट सो इकडे आर पासून सुरुवात आहे बेन्झीन असतं तर तुम्ही बेन्झीन डायझोनियम सॉल्ट बनवला असता इथे आर आहे सो आर एन टू प्लस सी एल मायनस ऑप्शन नंबर डी क्वेश्चन नंबर सिक्सटीन आयडेंटिफाय द अमाइन दॅट डज नॉट फॉर्म अल्कोहोल बाय द ऍक्शन ऑफ नायट्रस एसिड ती रिॲक्शन कंप्लीट करू मागे दिलेली क्वेश्चन नंबर फिफ्टीनची प्रायमरी अमाइन मध्ये जर आपण एचएनओ टू पोट केलं पण एच एन ओ टू डायरेक्टली पोट नाही करतायत स्वॅरोवरती तुम्हाला दिसणार एनएनओ टू प्लस एचसीएन या दोघांच्या इन सिटू प्रिपरेशन मधून एच एन ओ टू जनरेट होतो जो की डायझोनियम सॉल्ट प्रिपरेशन मध्ये हेल्प करतो आर एन टू प्लस सी एल मायनस डायझोनियम सॉल्टचं हायड्रोलायसिस केल्यानंतर एन टू गॅस रिलीज होतो आणि तिथे आपल्याला अल्कोहोलचं प्रिपरेशन भेटतं फॉर्मेशन भेटतं कारण इथे एच थ्री ओ प्लस म्हणजे डायल्यूट ऍसिड आहे याच्यामध्ये ओ एच आहे तो ओ एच तिकडे अटॅक करणार आहे सो ऑल प्रायमरी अमाइन्स गिव्ह द फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल याच्याकडे दोन हायड्रोजन आहेत या नायट्रोजनकडे दोन हायड्रोजन आहेत या नायट्रोजनकडे दोन हायड्रोजन आहेत सो ऑल दिस थ्री आर प्रायमरी अमाइन्स आपल्याला विचारलंय डज नॉट फॉर्म डज नॉट फॉर्म कोण असणार आहे ऑप्शन नंबर बी बिकॉज इट इज सेकंडरी अमाइन क्वेश्चन नंबर सेवन्टीन विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड इज अन अमाइड हा नायट्रो आहे आर एन ओ टू हा सायनाइड आहे आणि सी एच थ्री एन एच टू म्हणजे अमाइन आहे रहो तो एक सी एच थ्री सी ओ मे सी डबल बॉन्ड ओ तो एनएच टू कार्बोनिल ग्रुप ला एन एच टू अटैच है इट इज अमाइड क्वेश्चन नंबर एटीन आइडेंटिफाई हिंसबर्ग रिएजेंट हिंसबर्ग रिएजेंट सल्फोनिल क्लोराइड एस डबल बॉन्डो डबल बॉन्डो सीएल बेसिकली बेंजीन सल्फोनिल क्लोराइड हा प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन सोबत रिॲक्ट करणार आहे प्रायमरी अमाईन मध्ये जेव्हा तुम्ही बेन्झिन सल्फोनिल क्लोराइड पुट कराल अमाईन मधला एच आणि बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड मधला सीएल हे रिमूव्ह होतात एलिमिनेशन ऑफ एच सी एल होत आणि त्यानंतर हे दोन प्रोडक्ट फ्यूज करायचे दॅट इज आर एन एच इकडून सीएल गेला सो so, फ्यूज होणारे सल्फर एस डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ बेन्झिन सो एन अल्काइल एन अल्काइल बेन्झिन सल्फाई सल्फोनिल आता या कंपाऊंड मध्ये तुम्हाला एक नायट्रोजन वरती हायड्रोजन दिसतो विच इज ऍसिडिक इन नेचर अँड ऍज इट इज ऍसिडिक इन नेचर इट इज सोल्युएबल इन अल्कली दॅट इज बेस बेस मध्ये सोल्युएबल होतो जर तुम्ही रिॲक्शन प्रायमरीसोबत केली तर आणि इमॅजिन करा जर तुम्ही सेम रिॲक्शन सेकंडरी अमाइनसोबत करताय तर याच्याकडे एक हायड्रोजन आहे तो हायड्रोजन आणि बेन्झिन सल्फोनिल मधला सीएल रिमूव्ह होऊन जाणार आहेत आणि बाकीचा मॉलिक्युल जेव्हा फ्यूज होईल तेव्हा नायट्रोजनवरती हायड्रोजन उरणारच नाही तुम्ही फ्यूज कराल तुम्हाला लक्षात येईल बघा मी पहिल्यांदा बेन्झिन ड्रॉ करते परत एस डबल बॉन्डो डबल बॉन्डो पण सी एल निघून गेलेलं आहे सो कोण फ्यूज होणार आहे इथे नायट्रोजन त्याच्यावरती दोन आर ग्रुप आहेत जर इथे बघितलं तर नायट्रोजनवरती हायड्रोजनच नाहीये नो ऍसिडिक हायड्रोजन इट इज नॉट सोल्युएबल किंवा इनसोल्युएबल इन बेस प्रायमरी एमाईन सोल्युएबल होतात सेकंडरी एमाईन वाला प्रोडक्ट सोल्युएबल होत नाही सो तुम्ही इझिली डिस्टिंग्विश करू शकता

पण जर तुम्ही सेकंडरी अमाइन वापरले तर एक हायड्रोजन तर एलिमिनेशन ऑफ एचसीएल वे निघून जातो सो झिरो हायड्रोजन आहेत प्रोडक्ट मध्ये अँड दॅट इज वाय इट इज इन सोल्युएबल इन अल्कली शिवाय थ्री डिग्री जो आहे तो पहिला जो प्रोडक्ट आहे जो अडकट आहे तो अडक प्रिपरेशनच देत नाही अँड दॅट इज वाय अडक प्रिपेअर नाही होत तर थ्री डिग्री तुम्ही आयडेंटिफाय करू शकता सो so, हिन्सबर्ग टेस्ट म्हणजे बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड कॅन बी युज टू डिस्टिंगिश बिट्वीन प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्स ऑल दिस नाईनटीन क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स येत आहेत सोल्युशन्स तुम्हाला जसे सांगितलेत तसे तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा त्या क्वेश्चन्स वरती फोकस करा जिथे पी के बी ची व्हॅल्यू तुम्हाला ऍज इट इज ट्रेंड टेक्स्टबुक मध्ये दिली आणि तुम्हाला लक्षात ठेवायची होती प्रायमरी अमाइन्स कसे लक्षात ठेवायचे हिंट हाऊ टू फाइंड आउट बेसिसिटीची ट्रेंड अँड त्याच्यानंतर लास्ट आहे आयुपीएससी तुम्ही जर हा क्वेश्चन पेपर व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल वरती फोकस केलेला आहे बेसिक नेचरवरती फोकस केलेला आहे जसं की पी केबीच्या व्हॅल्यूज वरती क्वेश्चन आहे किंवा केबीजच्या व्हॅल्यूवरती क्वेश्चन आहे प्लस तुम्हाला काही रिएजंट विचारलेले आहेत सो अमाइनच्या रिॲक्शनचा फ्लोचार्ट बनवलाय आपण थेरी लेक्चर्सच्या वेळी तो रिवाईज करा त्याच्यातून तुम्हाला सर्व आन्सर्स भेटत जातील Meet you in next video lecture. Till then, thank you so much.